सो गाइस बघा इकडे सगळा सामान आहे आज द्यायचा. आई सांगला आता मला माहिती नाही सांगाई ये काय सामान मी मन आधी सोचा आया होता ना आया होता कुठ देवांचा आया होता म्हणजे आपला आमचा आया होता या आयोजन सगळा बडजीरा जाते ना देवाच्या थ्रू. बाबा आलेले आहेत. नमस्कार. व्रत चालू आहे. आजचा चौथा दिवस आहे. तर ये सगळा तर ये सगळे सामान द्यायला लागतो भटजीला. आमच्या काका यांच्याकडे समय लागलेत. बाकी जय श्रीराम पब्लिक वेलकम बॅक टू द ब्लॉग. लवकर आम्हाला झाले 12 वाजलेत. ताई 4 झाले 4. काय बघ एक मात्र तिकडे आणि आपलं माहित आहे ना. नाही नाही लास्ट टाइम सो द गाईज जे इकडे समय असतात किती आहेत म्हणजे बघा प्रत्येकांची नावं असतात. पाटील शारदा काकू वगैरे सगळ्यांची नावं आपली कुठे हाय बघा इकडे लिहिलंय वृंदा पाटील लिहिलेलं आहे नाव. ते पूर्ण गावकऱ्यांच्या किंवा ज्याला समय ठेवायचा त्यावेळी ते ठेवू शकतात आणि उपवास तो करायला लागतात. पहिली गोष्ट इकडे बघा एकदम गोड खायचं तुला जाम सपाय आम्ही बघतो तुझं लॉग वर सगळी जण आहेत. पूजा वगैरे झाली आहे. आई सगळी वगैरे इकडे बसलेली आहेत. आता तुम्ही सांगा चला माहिती सांगायची एवढा ताई एवढा नको मला खा घरी घेऊन जाऊ नाही तर आपल्या मोठे बाबा सांगतील म्हणजे काय मला माहितीये. बट आपल्याला म्हणजे समाजाला किंवा आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना समजायला पाहिजे का नक्की कुठले उपवास असतात याचे काय फायदे आणि म्हणजे कसं काय तर मोठे बाबा वगैरे सांगतील. औसाबाई आंबा पाटील हिने याचा अधिक माझा जोरात आणलं. आज जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झाली. आता ढोकाळी गावामध्ये सगळे अधिक मासाचे उपवास तपास करतात एक महिनाभर. आणि बालकुमार आहे कोणशेत आहे आजूबाजूचा पंचक्रोशीतले तिच्या प्रेरणेने फुले अधिक मासाचा उपवास करायला लागले. आता अधिक मासाचं व्रत असं आहे सकाळी 7 दिवस दीप आता लावतात. आता तुम्ही बघितले असतील सगळ्या समयाचं दीप पूजन असतं 7 दिवस असतं 5 दिवस 3 दिवस. आता यथाशक्तीप्रमाणे आपण द्वितीयाला आपण वारशीच्या दिवशी सौभाग्यदान वगैरे देऊन टाकतो तिथे. आणि अमावस्याला आपल्या पित्रांचं म्हणजे गेलेल्या माणसाचं दान असतं आणि तेव्हा समाप्ती होती. तेव्हा मग सगळे गावातले लोक येऊन सगळ्यांना मग जेवण वगैरे करतात एकत्र भोजन वगैरे उपास सोडतात. आणि शेवटी 5 दिवस 7 दिवस जसं अन्न जे खातील पहिल्या दिवसात ते 7 दिवस अन्न खायचं असतं. नारायणांभाऊ पाटील सावित्रीबाई नारायण पाटील तुमच्या परिवारातले जेवढे लोक आहेत त्यांच्या प्रेरणेने सगळ्यांना याच्या अधिक मासाला हार्दिक शुभेच्छा. 3 वर्षातून मग सगळं ते पहिल्यांदा कसं स्नानाचं सकाळी उठून मोठं सकाळी उठून समुद्र जायचे तळ्यावर जायचे विहिरीवर जायचे. पण आता पाण्याच्या ह्याच्यामुळे कुठं जात नाही कोण घरातच करतो. पूर्ण आमच्या गावात जेवढे पण म्हणजे नातेवाईक आहेत किंवा सगळ्यांच्या घरी उपास 100 वर्ष अगोदर पासून आले. कृष्णार्पणस्तु असं बोलायचं. आणि आता ते हात लावून कृष्णार्पण बाकी खाली अन्नदानची वगैरे पूजा उजा झाले. आता व्हिडिओ एक्सपोर्ट करू. अजून थंबनेल बनवायचं आहे. थंबनेल अजून बनवलं नाही. सो द गाईज आपण तिकडे जोशी आली चालू आहे असंच टाईमपास करायला. दादा मस्त की झोप पद्धतशीर झोप काढून आले. जोशीने पण झोप काढले पद्धतशीर मस्त की बघा इकडे तो खातोय बिस्किट आता. आणि हे बघा होममेड क्रेन बघा होममेड क्रेन खेचा. अरे त्याला सोडला ना तर खाली आपल्याला तो. ओके सो गाईज व्हिडिओ रेडी झाले.
10:09 भाई मी जस्ट बाहेर होतो, फटकन चेंज करून आलोय. ओके व्हिडिओ टाकायचे का 1 2 3 गणपती अप्पा मोरया देवा. ही तरी व्हिडिओ थोडीफार तर जाऊन देस भाई, एक्सपेक्टेशन सगळ्या क्रिएटरला असते. ओके पब्लिक भाई म्हणजे हार्डवेट फास्ट होतो एकदम. जय श्रीराम. और ये एक सेकंड आपलं काम आहे. अजून एक 4K व्हिडिओ अपलोड झालेले. व्हिडिओ एलिमेंट ऑल राईट चेक, नो कॉपीराइट इश्यू फाउंड. और ये डन. व्हिडिओ आलेली आहे, एन्जॉय करा आता भाई. जेवढी पण तुम्ही बघताय व्हिडिओ भाई शेअर करा.